रवींद्रनाथ जाधव आपल्या मित्रमैत्रिणींच्या विनंतीवरून हा व्हिडिओ बनवते की आपल्याकडे व्हॉट्सअप आणि अन्य सोशल मीडियावर आलेली आवश्यक महत्त्वाची माहिती आपल्या गुगल ड्राईव्हला कशी सेव्ह करायची आहे। त्यासाठी वेगवेगळे पर्याय आहेत, पण आपल्या जीमेल अकाउंटला 15 GB डाटा सेव्ह करण्याची ऑनलाईन आपल्याला फॅसिलिटी दिली आहे। जो डाटा आपण कधीही आपल्या सोयीने तो साठवलेला डाटा परत घेऊ शकतो, वापरू शकतो। त्यासाठी पहिल्यांदा आपण काय करायचं आहे, हे PC वरून लॅपटॉपवरून करता येतं, मी तुम्हाला मोबाईलमधून दाखवते। त्यासाठी पहिल्यांदा आपल्या मोबाईलमध्ये गुगल ड्राईव्ह नावाचं हे ॲप्लिकेशन असणं आवश्यक आहे। काही जणांच्या मोबाईलमध्ये बाय डिफॉल्ट आहे, जर नसेल तर तुम्ही प्ले स्टोरमधून ड्राईव्ह नावाचं हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घेऊ शकता आणि मग तुम्ही ते तुमच्या ह्याच्यामध्ये वापरू शकता। आता माझ्याकडे ऑलरेडी आहे म्हणून ते इथे तुम्हाला दिसतंय उघडा, अशा पद्धतीने हे गुगल ड्राईव्ह आहे। आता मला समजा कसं सेव्ह करायची ही माहिती, साठवून ठेवायची। समजा मी इथे आले आणि मी इथे आल्यानंतर मला कोणत्याही ग्रुपमध्ये मी काही ओपन केलं, समजा हा काळुंद्रे मित्र परिवार आहे, हाच ग्रुप मी आता इथे ओपन केला आणि याच्यामध्ये आलेलं माझ्याकडे जे काही मला आलेलं आहे माहिती, त्यातला काही भाग मला साठवून ठेवायचा आहे। उदाहरणार्थ हा समजा आपल्याकडे आहे, माझ्याकडे एक मला GR मिळालेला आहे, तो मला साठवून ठेवायचा आहे। उदाहरणार्थ हा GR आहे करोना CM फंड देणगी कपात, ह्या माहितीचा GR आहे, PDF स्वरूपात आहे। पहिल्यांदा तो मी ओपन करून घेतला आणि चेक केली ती फाईल, ओके। आता ती माझ्याकडे इन्स्टॉल झालेली आहे, मी आता काय करणार आहे, त्या फाईलला क्लिक करणार आहे। त्या फाईलला क्लिक केल्यानंतर ती ब्ल्यू झाली, वरच्या बाजूला तुम्ही बघाल स्टार, त्याच्यानंतर डस्टबिन आहे, फॉरवर्ड आहे। आता मला तो शेअर करायचा, इथे उलटा V आहे, त्याला क्लिक करायचं। काही जणांच्या याच्यामध्ये शेअर नावाचा शब्द खाली उजव्या बाजूला वरती कुठे येतो, जसं मोबाईल असेल त्याप्रमाणे ती सिस्टीम आहे। माझ्याकडे गॅलेक्सी 7 सॅमसंग आहे, ह्या शेअर म्हणजे ह्या V किंवा शेअर ऑप्शनला मी काय केलेलं आहे, क्लिक केलेला आहे। मग आता मला तो विचारतो आहे की तो कुठे शेअर करू। आता एवढे पर्याय दिसत आहेत, कारण साठवण्याचे एवढे पर्याय माझ्याकडे आहेत म्हणून ते तुम्हाला दिसत आहेत। UPS क्लाउड आहे किंवा आणखीन काही आहे, तर मला तो कुठे सेव्ह करायचा आहे, माझ्या गुगल ड्राईव्हला। सो मी माझ्या गुगल ड्राईव्हला क्लिक केलं। आता क्लिक केलं, नेट मात्र ह्याच्यासाठी आवश्यक आहे मित्रांनो, साठवण्यासाठी, सेव्ह करण्यासाठी पण आणि परत ॲक्सेस करण्यासाठी नेट हवं। ते तुम्ही जगभरात कुठेही तुमच्या जीमेलने साइन इन करून तुम्ही ह्या डाटा पाठवू शकता। आता हे फोल्डर किंवा काय आहे ही फाईल, त्याचं नाव मी इथे सेव्ह करते, कोरोना CM फंड, शोधायला सोपं पडतं म्हणून GR असं त्या फाईलला मी नाव दिलं। माझ्या ड्राईव्हमध्ये आहे, बघा कोणत्या अकाउंटला आहे, ज्या मेलला। तर माझ्याकडे 2 मेल काढलेले आहेत, एक शाळेचा आणि एक माझा, सो इथे आहे माझ्या अकाउंटला। इथे आपण म्हणायचं आहे सेव्ह, म्हटल्यानंतर काय होईल बघा, तो काय करणार आहे, तो सेव्ह करणार आहे। थोडा वेळ लागेल आणि मग तो तुमच्या जो GR आहे किंवा जी काही तुमची फाईल, प्रश्नपत्रिका, व्हिडिओ, ऑडिओ सगळं तिथे सेव्ह होईल, थोडा वेळ लागेल। आता खरोखरच हे सेव्ह झालं आहे का, मला चेकही करायला हवं म्हणून मी माझ्या ह्याच्यामध्ये गेले, कशामध्ये गेले, माझ्या गुगल ड्राईव्हमध्ये गेले। गुगल ड्राईव्हमध्ये वेगवेगळं काय कुठल्या पद्धतीत टाकलं आहे, फोटो, इमेज, PPT, तर मी PDFमध्ये टाकलेलं होतं। आणि काय टाकलेलं होतं, तर ते मी करोना CM फंड हा GR टाकलेला होता, सेव्ह केलेला होता, तो बघा अशा पद्धतीने इथे स्पष्ट हा GR मला दिसत आहे। हा कधीही मला माझ्या जीमेलला साइन इन करून तो उघडता येतो, वापरता येतो, साठवता येतो। आता मी साठवून झाल्यामुळे चेक पण मी केला की हा सेव्ह झाला आहे का। मी हा GR काय करते, आता माझ्या ह्याच्यातून जरी मी ऑल क्लिअर केलं, डिलीट केलं, तरी तो माझ्या गुगल ड्राईव्हला सेव्ह राहणार आहे आणि मला कधीही वर्ष 6 महिन्यांनी कुठेही माझ्यासोबत फोन नसेल, मी बाहेर कुठे आहे, तर त्या दुसऱ्या ठिकाणावरून पण माझ्या जीमेलने, हे माझं जीमेल अकाउंट आहे, त्या जीमेलने साइन इन करून मी माझा हा गुगल ड्राईव्ह आहे ते ओपन करू शकते आणि त्यात असलेल्या PDF फाईल, डॉक्युमेंट्स, असे महत्त्वाचे सगळे कागदपत्र ॲक्सेस करू शकते, प्रिंट करू शकते, पाठवू शकते, घेऊ शकते। तुम्ही बघाल महत्त्वाचे व्हिडिओ, प्रश्नपत्रिका सगळ्या माझ्या ह्याच्यामध्ये
तुम्हाला साठवलेल्या दिसतील. खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आवश्यक आहेत, लागणाऱ्या आहेत, ते साठवता येतं. धन्यवाद.